सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणजे सह्याद्रीचा जणू बुलंद कडाच. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर संकटात असलेलं स्वराज्य सांभाळण्याची सर्वात मोठी जबाबदारी सरसेनापती हंबीररावांवरतीच होती. स्वराज्याचा भगवा मातीत नाही तर थेट गनिमाच्या छातीत गाडायचा अशी धमक ठेवणारे हंबीरराव हीच स्वराज्याची आणि छत्रपती संभाजी महाराजांची सर्वात मोठी ताकद होते. आणि म्हणूनच स्वराज्यावर अक्षरशः तुटून पडलेल्या इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि मोगल अशा पाच पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करत या पाचही परकीय सत्तांना शंभूराजांनी अक्षरशः मातीत लोळवले. कारण शंभूराजांच्या सोबत होते स्वराज्याचे खंबीर सरनोबत हंबीरराव मोहिते. छत्रपती संभाजी महाराज हे शिवरायांचेच प्रतिबिंब आहेत अशीच हंबीररावांची धारणा होती. आणि म्हणूनच शंभूराजांच्या फक्त पाठीशीच नाही तर संकट काळात त्यांच्या सोबत ढाल बनून हंबीररावच उभे राहिले. छत्रपती संभाजी महाराज नावाच्या सह्याद्रीच्या छाव्यापर्यंत पोहोचण्याआधी वाटेत हंबीरराव नावाचं वळण लागतं हे औरंगजेबाला चांगलंच माहीत होतं. आणि म्हणूनच शंभूराजांना शह देण्यासाठी औरंगजेबाने आपला सरदार सर्जाखानाला वाईजवळील प्रतापगड किल्ला घेण्यास पाठवले. सर्जाखान हा पूर्वी आदिलशाहीचा सरदार होता. आदिलशाही बुडाल्यावर सर्जाखान औरंगजेबाच्या पायाशी गेला आणि त्याने मोगलांची चाकरी स्वीकारली. औरंगजेबाने त्यालाच प्रतापगड जिंकण्यास पाठवले. प्रतापगड घेण्यासाठी निघालेल्या सर्जाखानाला हंबीररावांच्या सेनेनं वाईजवळच्या जंगलात चांगलाच चोप दिला. सर्जाखानाच्या मोगली फौजेला मराठ्यांनी अक्षरशः झोडपून काढले. 2,000 जास्त मोगली सैन्य जागीच ठार झाले. सर्जाखानाचा सपाटून पराभव झाला. पण युद्धाच्या शेवटी सर्जाखानाच्या सैन्यानं डागलेला एक तोफेचा गोळा येऊन सरसेनापती हंबीररावांच्या छातीवर आदळला आणि स्वराज्याचे सरनोबत लढता लढता धारातीर्थी पडले. मोगलांचा सपशेल पराभव झाला. पण हंबीररावांसारखा स्वराज्याचा खंबीर योद्धा या लढाईत सर्जाखानाकडून मारला गेला. हंबीररावांच्या मृत्यूमुळे स्वराज्याचे आतोनात नुकसान झाले. पण हंबीररावांसारखा स्वराज्याचा बुलंद योद्धा मारल्यामुळे औरंगजेब सर्जाखानावर भलताच खुश झाला. संपूर्ण मोगलाईत सर्जाखानाची वाह वाह होऊ लागली. या घटनेमुळे सर्जाखानाचा अहंकार मात्र 10 अधिक वाढला आणि स्वराज्याचे लचके तोडायला सर्जाखान नावाचा मोगली गिदड पुन्हा एकदा सज्ज झाला आणि स्वराज्यावर पुन्हा पुन्हा हल्ले करू लागला. पुढे 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगलांनी स्वराज्यात अक्षरशः उच्छाद मांडला. त्यात हा सर्जाखान देखील आघाडीवर होता. स्वराज्याचे दुसरे छत्रपती मोगलांनी हालहाल करून ठार मारले. आता मराठे संपले असे जणू मोगली गिधाडांना वाटू लागलं होतं. पण शंभूराजांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातून 1,000,000 मावळे जणू संभाजीराजांच्या रूपातच हातात समशेर घेऊन उभे राहिले. संताजी धनाजींसारख्या वीरांनी मोगलांची अक्षरशः दानादान उडवली. माजलेल्या मोगली फौजेला आणि मोगलांचा सेनापती असलेल्या सर्जाखानाला स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडेंनी अक्षरशः ताणून मारला. सर्जाखानाची संताजी घोरपडेंनी चांगलीच मस्ती जिरवली. 1690 सुमारास सह्याद्रीच्या जावळी खोऱ्यातील महत्वाचा समजला जाणारा राजधानी साताऱ्याचा किल्ला अर्थात अजिंक्य तारा जिंकण्यासाठी औरंगजेबाने सर्जाखानाला पाठवले. स्वराज्याचे छत्रपती राजारामराजे यावेळी जिंजीच्या किल्ल्यावर होते. त्यामुळे महाराष्ट्राचा कारभार रामचंद्रपंत आमात्य, शंकराजी नारायण आणि संताजी धनाजींसारखे धुरंधर योद्धे पाहत होते. औरंगजेबाच्या आदेशावरून सर्जाखान हजारोंची फौज घेऊन राजधानी साताऱ्यात आला. त्याने अजिंक्यतारा किल्ल्याला वेढा घातला. हंबीररावांच्या मृत्यूनंतर सर्जाखान खूपच माजला होता. स्वतःच्या सामर्थ्यावर त्याला प्रचंड गर्व झाला होता. त्याचा हा अहंकार तोडून त्याला चांगला झोडपून काढणं गरजेचं होतं. सातारच्या किल्ल्याला वेढा घालून बसलेल्या सर्जाखानावर संताजी घोरपडे, धनाजी जाधव, सरदार पारखे आणि मानाजी मोरे यांनी अचानक हल्ला केला.
मराठा सैन्याचे नेतृत्व त्यावेळी सरसेनापती संताजी घोरपडेंकडे होते. हल्ला करण्याच्या इराद्यानं मराठे खानाच्या छावणीजवळ येताच सर्जा खानाने आपला पुत्र गालिब खान याच्याकडे 5,000 सैनिक आणि 5 हत्ती देऊन त्याला आघाडीवर पाठवले. गालिब खान मराठ्यावर चालून येताच लढाईला तोंड फुटले. मराठ्यांच्या सैन्यामध्ये अनुभवी बंदूकधारी सैनिक होते. संताजींनी इशारा करताच मावळ्यांनी मोगलांवर बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव केला. त्यामुळे मोगलांच्या सैन्यात आघाडीवर असलेले निशाणीचे हत्ती या माऱ्यानं बिथरले आणि आपल्या सैन्याला पायाखाली तुडवत ते माघारी पळत सुटले. आपल्या सैन्याची झालेली दानादान बघून पिछाडीवर असलेला सर्जा खान प्रचंड संतापला आणि तो आघाडीवर धावला. त्याने आपल्या सैनिकांना धीर दिला आणि मराठ्यांशी नेटाने लढण्यास पुन्हा सज्ज केले. दोन्ही बाजूने लढाईची धुमश्चक्री चालू होती. मराठ्यांच्या हल्ल्याचा जोर मात्र प्रचंड होता. पण अचानक काय झाले कुणास ठाऊ. संताजींनी इशारा करताच मराठ्यांनी एकाएकी रणांगणातून पळ काढण्यास सुरुवात केली. मराठ्यांची ही पळापळ पाहून मोगली सैन्याला वाटले मराठ्यांचा धीर खचला आहे. ते युद्ध सोडून माघारी पळू लागले आहेत आणि आता हीच संधी आहे त्यांचा पाठलाग करून त्यांना धडा शिकवण्याची. त्यानंतर मोगलांना चेव चढून त्यांनी सर्जा खानाच्या सांगण्यावरून मराठ्यांचा पाठलाग सुरू केला आणि तिथेच ते फसले. मराठ्यांच्या पाठलागावरती मोगलांचे बहुतेक सैन्य रणांगणापासून दूर निघून गेले. आता मात्र लढाईच्या ठिकाणी फक्त सर्जा खान त्याचा पुत्र आणि काही मोजकेच सैनिक राहिले होते. आपण शत्रूचा पराभव केला आहे अशा आनंदामध्ये खुद्द सर्जा खान होता. तेवढ्यात मराठ्यांची झाडाझुडपात दबा धरून बसलेली दुसरी तुकडी मानाजी मोरेंच्या नेतृत्वाखाली रणांगणाच्या दिशेनं धावत आली आणि मग संताजी आणि मावळ्यांनी मोगलांना तिथे झोडपून काढले. मराठ्यांचा हा हल्ला सर्जा खानासाठी अत्यंत अनपेक्षित होता. मात्र तरीही त्याने आपले सैन्य गोळा केले आणि मराठ्यांशी लढण्याचा पुन्हा प्रयत्न केला. मात्र मराठ्यांच्या हल्ल्यासमोर मोगलांचा निभाव लागला नाही. स्वतः सर्जा खान मराठ्यांच्या बाणांच्या आणि भाल्याच्या वर्षावानं जबर जखमी झाला. त्याच्या अंगावरील कपड्यांनी अचानक पेट घेतला. जखमी होऊन हत्तीवर स्वार असलेला सर्जा खान अचानक खाली कोसळला. खानाची ही फजिती पाहून मानाजी मोरे यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढे जाऊन सर्जा खानास कैद केले. मोगलांचे दुर्दैव इथेच संपले नाही. सर्जा खान कैद होतो ना होतो तोच साताऱ्याच्या किल्ल्यामधून मराठ्यांच्या आणखी एका तुकडीनं रणांगणात धाव घेतली. त्यांनी खानाची सर्व सामग्री ताब्यात घेतली. खान त्याची आई त्याची एक बेगम आणि मुलगी असा खानाचा संपूर्ण परिवार मराठ्यांच्या हाती सापडला. सर्जा खानाचा मुलगा गालिब खान बाणांच्या आणि भाल्याच्या जखमांनी गंभीर जखमी झाला. सर्जा खानाच्या इतर 2 बेगमा आणि मुलं आपण खानाचे नोकर आहोत आम्हाला जीवदान द्या असं सांगून तिथून सुटून गेले. या युद्धामध्ये मोगलांचे जवळपास 1500 सैनिक मारले गेले. उरलेले जखमी झाले तर काही पळून गेले. आपले देखील काही मावळे मारले गेले. मोगलांचा दारुण पराभव झाला. विजयश्रीने मराठ्यांच्या गळ्यात माळ घातली. शत्रूचे 4,000 घोडे 8 हत्ती मराठ्यांच्या हाती लागले. संताजी घोरपडे आणि मावळ्यांच्या तडाक्यातून आता आपण जिवंत राहणं शक्य नाही. आत्तापर्यंत जी पापं केली त्याचा हिशोब इथंच होणार आणि आता थोड्याच वेळात संताजींची तलवार आपल्या मानेवरून फिरणार हे लक्षात आल्यावर सर्जा खानाने जीव वाचवण्यासाठी मराठ्यांसमोर गुडघे टेकले आणि जमिनीवर नाक घासत जीवाची भीक मागू लागला. सर्जा खानाने मराठ्यांना 1,00,000 होऊन इतकी खंडणी देऊन पुन्हा कधीही मराठ्यांच्या वाट्याला जाणार नाही या टीवर स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची कशीबशी सुटका करून घेतली. फक्त गणिमिकावाच नाही तर उघड्या मैदानातील लढाईत सुद्धा मराठे आपले बाप आहेत हे सर्जा खानाला कळून चुकले.
स्वराज्याचे सरनोबत हंबीररावांना यात सर्जाखानानं लढता लढता तोफेचा गोळा चालून ठार केले होते. पण यात सर्जाखानाला मराठ्यांनी अक्षरशः नाक घासून जीवाची भीक मागायला भाग पाडले. या घटनेमुळे मुघलाईचे नाक कापले गेले. सर्जाखानाला तर तोंड दाखवायलाही जागा उरली नाही. ज्या औरंगजेबाला सर्जाखानाच्या ताकदीवर प्रचंड विश्वास होता, त्याच औरंगजेबाने बुजदिल म्हणून सर्जाखानाला आपल्या दरबारात यायला देखील मनाई केली. जो कोणी स्वराज्याला नडला त्याला मराठ्यांनी इथंच गाडला. हा इतिहास आहे महाराष्ट्राचा.